नमस्कार मित्रांनो, जसे आपण जाणतो की सध्या कालखंडाचा चौथा योग म्हणजेच कलियुग चालू आहे, ज्याला हिंदू शास्त्रांमध्ये सर्वात शापित योग म्हणून सांगितले आहे. असे मानले जाते की जस जसा कलियुग आपल्या चरमावर पोहोचेल तसा तसा पृथ्वीवरून धर्माचा नाश होऊ लागेल आणि कलियुगाच्या अंतात भगवान विष्णू कल्की अवतार घेऊन पृथ्वीलोकावर धर्माची स्थापना करतील. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की महाभारत काल म्हणजे द्वापर युगात भगवान श्रीकृष्णाने कलियुगाबद्दल कोणती कडवी सत्ये सांगितली होती जी बहुतेक लोकांना माहीत नाहीत. त्यामुळे तुम्ही आमच्या या व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा, जेणेकरून तुम्हालाही श्रीकृष्णांच्या मते कलियुग कसे असेल हे कळेल. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, महाभारत हा फक्त हिंदूंचा धर्मग्रंथ नाही तर या ग्रंथाच्या आवरणातून संपूर्ण मानवजातीला जीवनाचे संपूर्ण ज्ञान मिळू शकते. कारण महाभारतात मनुष्याच्या जीवनाशी संबंधित असा कोणताही विषय नाही ज्याचा उल्लेख या धर्मग्रंथात केला गेलेला नाही. त्यातील एक प्रसंग आजच्या काळाशी म्हणजेच कलियुगाशी संबंधित आहे. महाभारतात वर्णिलेल्या कथेनुसार ही कथा त्या काळातील आहे जेव्हा पांडवांनी सर्व काही गमावून वनवास जाणे स्वीकारले होते. जेव्हा पाचही पांडव वनवास जाण्यास निघाले तेव्हा त्यांनी श्रीकृष्णांना विचारले, हे वासुदेव, जुगारात सर्व काही गमावल्यावर आम्ही पाचही भाऊ द्रौपदीसह वनात चाललो आहोत. आम्हा सर्वांच्या मनात एक प्रश्न आहे जो तुम्ही सोडवू शकता का? पांडवांची गोष्ट ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, हे तुमच्या विचारांवर अवलंबून आहे की तुम्ही माझ्याकडून काय जाणून घ्यायचे आहे. तेव्हा युधिष्ठिर म्हणाले, हे कृष्ण, जसे तुम्हाला माहिती आहे की द्वापर युगाचा अंत जवळ येत आहे, कृपया आम्हाला सांगा की त्यानंतर येणारा युग म्हणजे कलियुग कसा असेल, त्याची गती कशी असेल आणि या युगातील मनुष्य कसे असतील. युधिष्ठिराच्या तोंडून हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, पहिल्यांदा तुम्ही पाचही वनात जा आणि तिथे जे काही दिसेल ते मला सांगा, मग मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईन. कृपया आम्हाला सांगा की त्यानंतर येणारा युग म्हणजे कलियुग कसा असेल, त्याची गती कशी असेल आणि या युगातील मनुष्य कसे असतील. युधिष्ठिराच्या तोंडून हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, पहिल्यांदा तुम्ही पाचही वनात जा आणि तिथे जे काही दिसेल ते मला सांगा, मग मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईन. श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे पाचही भाऊ वनात गेले. वनात पोहोचल्यावर जे पाहिले ते पाहून ते आश्चर्यचकित झाले. संध्याकाळी जेव्हा पाचही पांडव श्रीकृष्णाकडे परत आले, पूर्ण विराम, तेव्हा सर्वप्रथम युधिष्ठिराने सांगितले की त्याने काय पाहिले. युधिष्ठिर म्हणाला, जेव्हा आम्ही वनात पोहोचलो तेव्हा आम्ही सर्वजण वेगवेगळ्या दिशांना फिरू लागलो. तेव्हा मी पाहिले की एका हत्तीला दोन सुळे होते आणि हे पाहून मी आश्चर्यचकित झालो. अर्जुन म्हणाला, हे वासुदेव, मी एक पक्षी पाहिला ज्याच्या पंखांवर वेदांची रचना लिहिलेली होती. तो मरण पावलेल्या प्राण्याचे मांस खात होता. भीम म्हणाला, हे कृष्ण, मी पाहिले की एक गाय आपल्या वासराला जन्म देत होती आणि जन्मानंतर ते वासराला इतके चाटत होती की वासरू रक्ताळून गेले. हे पाहून मी हैराण झालो. श्रीकृष्णांनी सहदेवाला विचारले, सहदेव, तुम्ही काय पाहिले? सहदेव म्हणाला, हे वासुदेव, मी पाहिले की एका ठिकाणी पाच सहा विहिरी आहेत आणि आसपासच्या विहिरींमध्ये पाणी आहे पण मध्यभागी असलेली विहीर कोरडी आहे. हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले. नकुल म्हणाला, हे नारायण, जेव्हा मी वनात फिरत होतो, पूर्ण विराम, तेव्हा मी पाहिले की एका डोंगरावरून एक मोठा खडक खाली येत होता आणि तो अनेक झाडांवर आदळत पुढे जात होता, परंतु एक लहानसा रोपट्याला स्पर्श करताच तो थांबला. योगेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, हे वासुदेव, आम्ही पाचही भावांनी जे काही वनात पाहिले ते तुम्हाला सांगितले, कृपया याचा अर्थ सांगा. तेव्हा श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले, हे धर्मराज, जसे तुम्ही पाहिले की एक हत्तीला दोन सुळे होते, याचा अर्थ कलियुगात असे लोक राज करतील जे बोलतील काहीतरी आणि करतील काहीतरी वेगळे. कलियुगातील शासक आपल्या प्रजेला सर्व प्रकारे शोषण करतील. त्यांच्या मनात काहीतरी वेगळे असेल आणि दाखवण्याकरिता काहीतरी वेगळे करतील. कलियुगात शासकांसाठी सामान्य लोकांचा काहीही महत्व नसेल. ते फक्त राज्य करण्यासाठीच शासक असतील. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे धनंजय, जसे तुम्ही पाहिले की एका पक्षाच्या पंखांवर वेदांच्या रचना लिहिलेल्या होत्या पण तो मरण पावलेल्या प्राण्याचे मांस खात होता, याचा अर्थ असा आहे की कलियुगात असे लोक असतील जे मोठे ज्ञानी आणि ध्यानी म्हणवतील परंतु त्यांच्या मनात राक्षसी वृत्ती असेल. कलियुगात लोक पंडित आणि विद्वान म्हणवतील पण त्यांच्या विचारांमध्ये केवळ संपत्ती आणि धन मिळवण्याची इच्छा असेल. श्रीकृष्ण भीमाला म्हणाले, हे गंगाधर, जसे तुम्ही पाहिले की एक गाय आपल्या वासराला इतके चाटत होती की ते वासरू रक्ताळून गेले, याचा अर्थ कलियुगातील माता आपल्या संतानावर इतकी ममता दाखवतील की मुलांना स्वतःच्या विकासासाठी संधी मिळणार नाही, मोहमायामध्ये अडकून ते नष्ट होतील. श्रीकृष्णांनी सहदेवाला विचारले, सहदेव, जसे तुम्ही पाहिले की विहिरींच्या मधोमध असलेली विहीर कोरडी आहे, याचा अर्थ कलियुगात श्रीमंत लोक त्यांच्या पुत्र
पुत्रींच्या विवाहात किंवा मोठ्या घरांच्या बांधकामात लाखो रुपये खर्च करतील, परंतु त्यांच्या शेजारी जर कोणी भुकेने मरत असेल तर त्यांना काहीही फरक पडणार नाही. श्रीकृष्णांनी नकुलाला सांगितले, नारायण, जसे तुम्ही पाहिले की डोंगरावरून लोटणारा मोठा खडक लहानसा रोपट्याला स्पर्श करताच थांबला, याचा अर्थ असा आहे की कलियुगात मनुष्याचे जीवन धनाच्या शिलांमुळे नाही तर हरिनामाच्या लहान रोपट्यामुळे थांबेल, हरी कीर्तनाच्या लहान रोपट्यामुळे मनुष्य जीवनाचा पतन थांबेल. मित्रांनो, तुम्ही पाहिले की आज श्रीकृष्णांनी सांगितलेल्या या सर्व गोष्टी खऱ्या ठरत आहेत. त्यामुळे कलियुगात धर्माचे पालन करावे आणि श्रीहरी नामाचे भजन करावे, ज्यामुळे त्यांचे जीवन यशस्वी होईल. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला श्रीकृष्णांनी सांगितलेली ही कडवी सत्ये नक्कीच आवडली असतील. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. आमच्याशी कनेक्ट रहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल. धन्यवाद.